अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे, आपली सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. देशभरात त्याची बदनामी होते. उलट नाही, वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या त्या गंभीर आहेत, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही, कोणी जात नाही, काळजी करू नका. ते तुमच्या काळात गेले नाना, आमच्या काळात जाऊ नाही शकत, सोडून द्या. नाना नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल बरं. माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका. रोज आपलं खोटं बोलून रेटून बोले योग्य नाही आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट, या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोएक्टिव्ह. आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. तथापि आपण जे सांगितलं, खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे, कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत, असं नसतं. तुम्हाला जास्त माहिती आहे, रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला तुम्हाला बसून बोलू नका. हे बघा, हे फार चुकीचं आहे. उपमुख्यमंत्री बोलत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे. अध्यक्ष महोदय, तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. रोहित पवार अध्यक्ष महोदय, परंतु रोहित जी अध्यक्ष महोदय, गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही. त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही, त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे. आणि 420 467 चा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे. आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे का. बोला रोहित पवार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष तुम्हाला संधी दिली, आता बाकीच्यांना बोलू दे की. अध्यक्ष महोदय, देतो तुम्हाला, देतो. बोला बोला अध्यक्ष, त्यांचा होते देतो त्यांचा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा जो विषय आपण बघितला तो खऱ्या अर्थाने का चर्चेत आला, त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हा विषय हातात घेतला, आंदोलनं केली. रवींद्रभाऊ दंगेकर आमदार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर याच्यात सिस्टमिक एरर आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला तो एका मोठ्या कुटुंबातून होता, पैसेवाल्या कुटुंबातून होता, आणि 6 ते 7 डिपार्टमेंट त्या व्यक्तीला मदत करत असताना आपण सर्वांनी बघितलं. एखाद्या गरीबाले जर तिथं काय केलं असतं तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा सुद्धा तिथं अध्यक्ष महोदय झाली नसती. अध्यक्ष महोदय, इथं जर आपण बोलायचं झालं तर आमचं एवढंच म्हणणं आहे, याच्यामध्ये ड्रग्ज वगैरे बऱ्याच काही केसेस इन्वॉल्ड आहेत. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी, 18 जुलै 2023 मी एक लक्षवेधी मांडली होती ड्रग्जच्या बाबतीत. फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर म्हणून त्याला उत्तरही दिलं होतं आणि उत्तर खरंच चांगलं होतं. अध्यक्ष महोदय, पण फक्त ते उत्तरच राहिलं का एवढीच शंका त्या ठिकाणी मला वाटतं. अध्यक्ष महोदय, कुरिअरचा वापर केला जातो या संदर्भात ऑफिसचे सॅनिटायझेशन ते करणार, सेन्सिटायझेशन ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं. अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत आपण धोरण म्हणून काय केलं असा प्रश्न होम मिनिस्टर साहेबांना या ठिकाणी मी उपस्थित करतो. अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकारी यांच्या अंडर अँटी ड्रग कोऑर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल, ती केली गेली आहे का, त्याची कुठली स्ट्रॅटेजी आहे का, त्याच्याबद्दल आपण पुढे काय करणार आहोत, आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कोऑर्डिनेशन कमिटी ही निर्माण केली, त्याचा काय स्टेटस आहे असा प्रश्न अध्यक्ष महोदय मी
इथं होम मिनिस्टर साहेबांना करतो. त्याच्याचबरोबर दहशतवादी पथकाला नोडल एजन्सी हे केलं जाईल. तर अशी एजन्सी केली गेली आहे का, त्याचा कुठला अहवाल आलाय का, एवढंच या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायचं आहे. आणि याच्यामधून मला असं वाटतं की याची सरकार असो का त्याची सरकार असो, ह्यात पूर्णपणे सिस्टमिक एरर आहे. म्हणजे श्रीमंताचा एखाद्या व्यक्ती नाही तर कॉन्टॅक्ट असणारा एखादा व्यक्ती सहजपणे याच्यातून सुटून जाऊ शकतो. फक्त लोकांनी हा विषय ताब्यात घेतला, पण उद्या गरीब असू नाही तर श्रीमंत असो, कुणी चूक केली तर त्याला त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आपण ट्रान्सपरंट सिस्टम काय करणार आहोत, असं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय होम मिनिस्टर साहेबांना प्रश्न करतो. सन्माननीय रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो, न्याय हा सारखा असला पाहिजे. या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा पुन्हा आणून देतो, कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली, माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली, सत्य नाही. मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री 2:30 घटना आहे, त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलाय, 8:30 गुन्हा दाखल झालेला आहे, 8:30 गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची ती मेडिकल झालेली आहे. मेडिकल मध्ये काही असू द्या, पण त्या ठिकाणी त्याच दिवशी 10:30 वरिष्ठांनी FIR मधलं जे 304A होतं ते केस डायरीमध्ये 304 करायला लावलं. त्याची वेळ आहे, टायमिंग आहे. आणि मी आपल्याला त्याच दिवशी 12:00 ज्युएनाईल जस्टिस बोर्डापुढे केलेला अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की हिनियस क्राईम आहे आणि याला ॲडल्ट म्हणून तुम्ही ट्रीट करा. त्यामुळे हे सगळं जे काही केलेलं आहे हे करत असताना याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुठलाही डिले नाही आहे. डिले कुठला आहे तो मी सांगितला की त्यांनी 8:30 गुन्हा रजिस्टर जो काही केला त्यानंतर मेडिकलला पाठवलं, त्याच्या आधी पाठवायला हवं होतं. आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना इन्फॉर्म करण्याची पद्धत आहे ती त्यांनी केलेली नाही. ह्या दोन चुका त्याच्यामध्ये आहेत. पण आपण जे म्हणालात निश्चितपणे प्रत्येक गुन्ह्यातून आपण काही गोष्टी शिकतो, त्यामुळे हे जे काही लूपहोल्स आपल्या लक्षात येत आहेत की ज्यातनं कोणीतरी पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्याय विकत घेऊ शकेल, पैशाचा वापर करून पुरावे बदलू शकेल, अशा प्रकारचे जे विषय येत आहेत निश्चितपणे त्याच्यामध्ये अधिक कडक कारवाई आपल्याला काय करता येईल. विशेषतः एक गोष्ट यात मला नमूद केली पाहिजे की 1 जुलैपासून आपले जे नवीन कायदे लागू होत आहेत त्याच्यामध्ये आता लीगल अँड टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स याला जास्त महत्व दिलेलं आहे. त्या प्रकारची तयारी देखील आपण केली, पण तो वेगळा विषय आहे. पण त्यातनं निश्चितपणे या गोष्टी ॲड्रेस होतील. दुसरा जो आपण ड्रग्सच्या संदर्भात मी जे उत्तर दिलं होतं त्याचा जो रेफरन्स आपण दिला तर त्यात सांगितलं पाहिजे की कुरिअर ऑफिसेसचं सॅनिटायझेशन आणि त्या ठिकाणी व्हिजिट्स मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत. जेव्हा आपली चर्चा होईल चर्चेच्या उत्तरात मी आकडेवारीसहित ते सांगेन, पण ते आपण निश्चितपणे केलं. जिल्ह्याच्या समित्या तयार झालेल्या आहेत, समित्यांच्या बैठका त्या ठिकाणी ज्या काही आपण अँटी ड्रग कमिटीज आहेत त्याच्या बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि ATS नोडल तर त्याच्यामध्ये जे काही केंद्र सरकारचं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, पण ATSला याकरता त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या हे लक्षात आलं की जे काही विशेषतः कंटेनरने ड्रग्स पाठवायचे असा एक प्रयत्न 3-4 वेळा झाला आणि वरती वेगळ्या गोष्टी आणि खाली कंटेनरमध्ये त्या ठिकाणी ड्रग्ज अशा प्रकारचा जो विषय लक्षात आला. आणि हे विशेषतः आपल्या आजूबाजूच्या देशातनं जे पुश होत आहे आणि म्हणून याला शेवटी कुठेतरी टेरर फंडिंगशी देखील याचा संबंध आहे, म्हणून ATSला देखील याच्यामध्ये आपण जोडून घेतलेलं आहे. केंद्र सरकारनेच ते केलेलं आहे, ATSला देखील त्या ठिकाणी आपण जोडून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जे कंटेनर्स वगैरे आहेत आता
आपल्या पोटवर आतापर्यंत याची आधुनिक एक्सरे मशीन नव्हती, ती पण मशीन आता आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कंटेनर हा ज्या मशीनच्या माध्यमातून ड्रग्स डिटेक्ट करता येतात अशा मशीनचा एक्सरे झाल्याशिवाय आता बाहेर जाऊ शकत नाही.